नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड येथे होणाऱ्या विविध पदांच्या भरतीबाबत माहिती पाहणार आहोत। त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर सरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार या ठिकाणी स्टेनोग्राफर व लिपिक टंकलेखक या पदाच्या 3 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 फेब्रुवारी 2021 ही आहे, तर एकूण पदे 3 आहेत व नोकरी ठिकाणे मुंबई असणार आहे। अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन आहे। आपण पाहू शकता की अर्ज पाठवण्यासाठी त्यांच्याकडून एक पत्ता देण्यात आला आहे। या पत्त्यावर आपल्याला या 3 पदांसाठीचे जे अर्ज आहेत ते पाठवायचे आहेत व हे अर्ज स्पीड पोस्टने पाठवायचे आहेत। या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयाची अट व एक्सपिरियन्स याची आपण सविस्तरपणे माहिती पाहूयात। यामध्ये स्टेनोग्राफर या पदासाठी 1 जागा आहे, तर त्याचे क्वालिफिकेशन आपण पाहूया। कोणत्याही शाखेचे पदवीधर उमेदवार, MSCIT उत्तीर्ण आणि टायपिंग आणि शॉर्टहँडची परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात। यात टायपिंगमध्ये मराठी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट तर इंग्रजी टायपिंग ही 50 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे। त्याचप्रमाणे शॉर्टहँड मराठी आणि इंग्लिश 120 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे व 10 वर्षाचा अनुभव या फील्डमध्ये असलेले उमेदवार या पदासाठी पात्र असतील। यासाठी वयाची अट ही 45 वर्षापर्यंत आहे। लिपिक टंकलेखक या पदासाठी 2 जागा आहेत, तर या जागेसाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार व ज्याने MSCIT उत्तीर्ण केली आहे, त्याचप्रमाणे मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे। यासाठी वयाची अट ही 30 वर्षे इतकी आहे। या पदांसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नसून फक्त एक पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे व कागदपत्रांच्या आधारे ही भरती होणार आहे। यासाठी आवश्यक कागदपत्रे आपण पाहू शकता की 10वी 12वी मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट, मार्कशीट, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट, मार्कशीट, एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत। या पदांसाठी अर्ज करण्यासाठीचा हा नमुना आहे। यामध्ये आपल्याला आपण कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात, आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, वडिलांचे नाव, ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, नॅशनॅलिटी, डेट ऑफ बर्थ, मदर टंग, लँग्वेज नोन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स इत्यादी माहिती भरवायची आहे। हा अर्ज तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आली आहे, ती आपण पाहू शकता। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे, तर याचा कालावधी 1 वर्षाचा असणार आहे आणि 1 वर्षाच्या परफॉर्मन्सनुसार हा कालावधी वाढवायचा की तिथेच थांबवायचा याचा संपूर्ण अधिकार हा कंपनीकडे असणार आहे। ही सविस्तर जाहिरात आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून पाहू शकता। धन्यवाद। सरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत अगदी सहजपणे पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।